कटवरी तुळसी
तुलसीहार गळा काजे पीतांबर
Oh,
जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी काळ करीता अनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बाय
देवाचा पूजने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा बोला 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 सगळे प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार 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 नसावे बासर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार देव इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण Ah
काळ सारवा चिंतने, 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 एकांतवासे गंगास्नाने, एकांतवासे गंगास्नाने, एकांतवासी गंगास्नाने, स्नाने एकांतवासी गंगास्नाने, पूजने देवाचा पूजने, देवाचा पूजने, पूजने देवाचा पूजने, देवाचा देवाचा पूजने, प्रदक्षिणा प्रदक्षिणा तुळशीचा, युक्त आहार विहार, विहार युक्त आहार विहार, प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार निम इंद्रिया सीसार सार, निम इंद्रिया सीसार, निम इंद्रिया सीसार सार, निम इंद्रिया सीसार, नसावि बासर निद्रा बहु भाषण, नसावि बासर निद्रा भाषण बहु, नसावि निद्रा ನಿದ
प्रभु भाषण नसावी युक्त आहार विहार युक्त आहार विहार वासन निद्रा बहु भाषण भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार विहार विठ्ठल 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 Hey, 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 hey,
सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणी आनंद होईल आघवा तुका म्हणी आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण विठाल अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम बाहेरचं कमी करा मॉनिटरला द्या थोडं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवं जिभे सदैवं भज सुंदरानि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवी देवे हे शशि शेखर शंभु शिवा प्रिय शिव गंगाधर तव शरणं त्रिशूल पाणी सोम शिवा प्रिय शिव शिपिविष्टं तव शरणं स्वर्द्या हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंग भूषण तव शरणं हे अविनाशी कैलासवासी पार्वतीपति तव शरणं अतुलित बलधाम हेम शैलाभ देहं दनुजवन कृशानुं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानाम अधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि मंगलमूर्ति
मारुती नंदन सकल अमंगल मूल निकंदन पवन तनय संतन हितकारी हृदय विराजत अवध बिहारी राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलाची सेवा तो झालो निज चरणा तुम चलागल निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुम चलागल निज चरणा निज चरणावरी नकारावागी निज चरणावरी नकारावा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं एक प्रसिद्ध असा अगदी छोटासा चार चरणांचा आणि चौकडी एरवी उत्तरार्ध आणि पूर्वार्ध त्या अभंगात आपल्याला पाहायला मिळतात, पण हा थोडासा वेगळा अभंग। यामध्ये त्या पदांचे त्या एका चरणाची चार पदं केलेली आहेत। त्याला वारकरी गाणारी मंडळी चौकडी अभंग असं म्हणतात, म्हणजे एका चरणामध्ये चार तुकडे आणि चरणसुद्धा चार, म्हणजे भूमितीच्या भाषेत गणिताच्या भाषेत चार बाय चारचा अभंग आणि साथीसाठीही चार दिग्गज मंडळी उपस्थित आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण श्री महेश्वरजी भगुरे गुरुजी, आदरणीय श्री गायनाचार्य निळोबा महाराज नवनाथ महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य श्री कृष्णा महाराज, ज्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत सगळ्यांना ठाऊक आहे की रेवा मातेची अर्थात नर्मदा मातेची ज्यांनी परिक्रमा पूर्ण केली, पायी परिक्रमा ज्यांनी पूर्ण केली आणि सुखरूप जे परिक्रमा पूर्ण करून या ठिकाणी पोहोचले ते श्री रामभाऊ निवृत्ती मोगल, श्री सुखदेव त्र्यंबक टरले, श्री रामदास पोपट मोगल, श्री सोमनाथ नामदेव मोगल आणि श्री मुरलीधर धोंडीबा चोभे, या पाच जणांनी रेवा मातेची ही परिक्रमा पूर्ण केली। त्यानिमित्ताचं हे मावंदं म्हणा, उद्यापन म्हणा किंवा त्या मातेच्या जलाची पूजा म्हणा, त्यानिमित्ताची ही कीर्तन सेवा आहे। विठाला 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 विठाला। माऊलींची एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतात, हे विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर। माऊली म्हणतात हे जग माझं घर आहे असं त्या महात्म्याला वाटतं।
मनात असा सहज विचार आला, माऊलींना जर हे जग घर वाटतं तर घरामध्ये काही एक रूम नसते, अनेक रूम असतात. हॉल असतो, बेडरूम असतो, किचन असतो, गॅलरी असते, गच्ची असते. माऊली जर जगाला घर म्हणतात तर जगातल्या एकाएका देशाला एकाएका रूमची उपमा द्यायला पाहिजे. माऊली जर जगाला घर म्हणतात तर जगातल्या एकाएका देशाला एकाएका खोलीची उपमा द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ इंग्लंडला जगाचा हॉल म्हटलं पाहिजे, कारण सगळ्या महागाच्या वस्तू जगातून इंग्लंडने गोळा करून स्वतःच्या देशात ठेवल्या. आणि आपण महागाच्या वस्तू कुठं ठेवतो? दिसण्यासारख्या दाखवण्यासारख्या वस्तू हॉलमध्ये ठेवतो ना. त्या नवी मुंबई जर पट्ट्यात गेलं तर ती माणसं जी असतात ना, त्यांच्या घरामध्ये ती बंदूक लटकवलेली असते, किंवा दोन अशा असतात अशा की पाहुणा आला आल्या त्याला ती बंदूक दिसावी, किंवा पाहुणा परत येऊच नाही बंदूक पाहून, त्या आल्या आल्या त्याला तो धाक असतो की बंदूक आहे. ही मोठी माणसं आहेत बरं, यांच्या घरात लायसनच्या दोन दोन बंदूक आहेत. कुठं आपण रामेश्वरमला गेलो तिथं ते शिंपल्याचं महागाचं असं झुंबर मिळतं, तेही आणतो आपण कुठं लावतो? हॉलमध्ये. सागवानी दरवाजा असतो 25, 30, 50 किंवा 1 लाखाचा, तो तरी आपण दरवाज्याला लावतो, साधे बाकीचे दरवाजे साधारण असतात. महागाच्या वस्तू आपण हॉलमध्ये लावतो, दर्शनीय वस्तू हॉलमध्ये लावतो. सगळ्या दर्शनीय वस्तू इंग्लंडने त्यांच्याकडे आणून ठेवल्यात, म्हणून इंग्लंडला जगाचा जगरूपी घराचा हॉल म्हटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार त्यांनी नेली. जगातला प्राईजलेस असा अमूल्य हिरा कोहिनूर त्याचं नाव, ज्याची किंमत पैशात होत नाही असा हिरा आता सध्या कुठे आहे? इंग्लंडला आहे. ब्रिटन पॅलेसमध्ये तो, लंडन पॅलेसमध्ये तो आता सध्या आहे. इतका महागाचा तो हिरा आहे, त्याची किंमत म्हणे पैशात होणार नाही, त्याची किंमत रुपयांमध्ये होणार नाही. कोणी म्हणेल तो कसं काय गेला मग तिकडं? त्याचं असं झालं, ते महाराणीचा वाढदिवस होता, 1953 साल होतं. त्यांनी भारताच्या पंतप्रधानाला फोन केला आणि सांगितलं की माझा वाढदिवस आहे, तो हिरा तुम्ही मला सप्रेम भेट म्हणून द्या. कोणता हिरा? ज्याची किंमत पैशात होत नाही, तो इतका अमूल्य. पृथ्वी जरी दिली तरीसुद्धा त्याची किंमत होणार नाही, इतका अमूल्य हिरा यांनी त्या राणीच्या वाढदिवसाला गिफ्ट दिला आहे. त्यांचं नाव काय? काय नाव त्यांचं? नुसती जवार नाही, पंडित. म्हणलं ज्याने त्यांना पंडित म्हटलं तो एकदा भेटला पाहिजे. मला त्याच्याशी थोडं बोलायचं जरास. ज्याने त्यांना पंडित म्हटलं मला थोडं त्याच्याशी मीटिंग करायची, त्यांच्याबद्दल आपला काही राग नाही, ते बरोबर आहे. ज्याने त्यांना पंडित म्हटलं त्याला एकदा मला थोडं भेटण्याची इच्छा आहे. त्यांनी तो देऊन टाकला. सगळ्या जगातल्या महागाच्या वस्तूंचं घर म्हणजे इंग्लंड आहे. थायलंड नावाचा जगातला एक देश आहे, त्याला किचन म्हटलं पाहिजे, कारण तिथलं प्रत्येक घर हॉटेल आहे, प्रत्येक घर हॉटेल आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा व्यवसायच नाही, ना शेती, ना उद्योगधंदे, ना कारखाने, एकच व्यवसाय, तो म्हणजे जगातले लोक येतात आणि तिथं थांबतात. त्यांचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय, त्यांचा व्यवसाय पर्यटन व्यवसाय. स्वित्झर्लंड नावाच्या देशाला जगाची गॅलरी म्हटलं पाहिजे, फार सुंदर देश आहे, फार सुंदर देश आहे. त्या देशाचा जर पासपोर्ट मिळवायचा झाला तर आपल्या खात्यावर कमीत कमी 75 लाख रुपये लागतात, तर त्या देशाचा पासपोर्ट आपल्याला मिळतो. त्या देशाला जगाची गॅलरी म्हटलं पाहिजे. पण मला एक सांगा, त्या घरामध्ये एक देवघर असतं, देवघर जिथं जाऊन आपण आपला माथा टेकवावा, या जगाचा विचार करता असा एक देश आहे की जिथं जाऊन आपलं आपण मस्तक टेकवावं, तो देश निश्चित हा भारत आहे. आणि या भारताच्या त्या श्रीमंतीला कारणीभूत सुद्धा त्याची लौकिक संपत्ती नाही, त्याची आध्यात्मिक श्रीमंती आहे. भारतीय माणसं इतकी आस्तिक माणसं आहे की देवात तर देव पाहतातच, प्रश्न नाही. इथल्या पर्वतांमध्ये, इथल्या नद्यांमध्ये, इथल्या झाडांमध्ये सुद्धा आपण देव पाहतो, इतकी आपण आस्तिक माणसं आहोत. जगातली सगळी माणसं गाडी आणतात, गाडीच्या बोनेटवर ठेवून केक कापतात, केकने एकमेकाचं तोंड भरवतात, मालकाला अभिनंदन करतात आणि त्या गाडीवर बसतात, लाँग ड्राईव्ह किंवा लांबच्या ट्रिपला जाऊन येतात. ही जगाची पद्धत आहे.
आम्ही भारतीय तसे नाही, आम्ही गाडी आणली की बहिणीच्या घरी नेतो तिला सांगतो तू वाळ, कारण आम्ही गाडीला सुद्धा निर्जीव मानत नाही असं म्हणतो आम्ही की ती गाडी सुद्धा आपली सोबती आहे, तिला सुद्धा प्राण आहे. आणि खरी गोष्ट आहे, ती गाडी जर आपण नेहमी जर चालवत असलो ना, ती गाडी आपल्याशी बोलते, ती गाडी आपल्याशी बोलते, त्या गाडीच्या संवेदना आपल्याला जाणवतात. गाडी थकली की ती सांगते मी थकली आहे बस, फक्त तुम्ही तिच्याशी संलग्न झाला पाहिजे. आणि जगामध्ये निर्जीव वस्तू जगातली कोणतीच नाही हो, सगळ्या वस्तू जर फोडल्या तर शेवटी त्यात अणू निघणार आहे, अणू परमाणू ॲटम्स, आणि त्या अणूच्या केंद्रस्थानी काही इलेक्ट्रॉन फिरत असतात असं आम्हाला शिकवलं गेलं 12वी सायन्सला. मला सांगा, त्या अणूच्या केंद्रस्थानी जर ते इलेक्ट्रॉन फिरत असतील, तिथेही जर हालचाल आहे, तिथेही जर काहीतरी फिरणं आहे, तर जगामध्ये जड काय? काहीच जड नाही जगामध्ये. त्या प्रत्येक वस्तूच्या शेवटी अणू येईन, अणूमध्ये जर हालचाल आहे तर जगामध्ये जड काय? काहीच नाही. ती गाडीसुद्धा जड नाही. गोवर्धनाची पूजा केली जाते वृंदावनला, त्या महिला वडाची पूजा करतात, पतीची पूजा केली जाते, भावाची पूजा केली जाते, पतीची पूजा भावाची पूजा केली जाते. तसं इथल्या नद्यांनासुद्धा आम्ही फक्त जलदात्या नद्या मानत नाही, त्यांनासुद्धा माता म्हणून आई म्हणून आम्ही पूजतो. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष गाची भूना, सकळ दोष गाची भूना, दृष्टी पडता ब्रह्मा, दृष्टी पडता ब्रह्मा गिरी. सकळ दोष गाची भूना, सकळ दोष दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी. भारतामध्ये नदीला नदी म्हटलं भागा आई आहे बरं. माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात नाहली, नाही आई तर वारकरी म्हणतो ती माझी बहीण आहे. मी कितीही दिवसांनी गेलो तरी सुद्धा ती मला स्वीकारते, माझ्यावर रागवत नाही. माझी बहीण चंद्रभागा, 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 माझी बहीण चंद्रभागा. करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा,
करितासे पाप भंग माझे माहेर पंढरी माहेर पंढरी आहे विवरे जाते आहे विवरे जाते माझी बहीण चंद्रभागा चंद्रभागेला समतेचं प्रतीक मानलं गेलं बरं भारतामध्ये ज्या नद्या आहेत त्या नुसत्या नद्या नाही तर त्या नद्यांकडे भारतीय मनुष्य कसं पाहतो ते मी तुम्हाला सांगतोय चंद्रभागा हे समतेचं प्रतीक आहे चंद्रभागा सगळ्यांना स्वीकारते झालं असं की नामदेवरायांचं कीर्तन त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात सुरू होणार सगळे संत गडबडीने निघाले होते माऊलींनी एक दृश्य पाहिलं माऊलींना जाणवलं की बाहेर कबीर महाराज आहेत कमी झालं कमी झालं थोडं मॉनिटर द्या बरं हो माऊली मंदिरात निघाले होते नामदेवरायांच्या कीर्तनासाठी गडबडीने निघाले होते सगळे संत जात होते माऊलीने एक दृश्य पाहिलं चोखोबाराय कबीर जनाबाई आणि संत कानोपात्रा मंदिराच्या बाहेर आहे बारीक आहे का फार गोड आहे संत कबीर चोखोबाराय जनाबाई महाराज आणि कानोपात्रा महाराज मंदिराच्या बाहेर आहे माऊलींना लगेच जाणवलं यांना आत येण्याची समाज परवानगी देत नाही आणि समाजाने त्या काळी ते केलं समाजाची ती घोडचूक आहे गाढव चूक आहे चूक काय मोठा खेळ आहे मनानं काही हरकत नाही प्रॉब्लेम नाही मान्य करायला पाहिजे ना आपण अहो त्या पखवाजाला वादी असते कृष्ण महाराज वाजवतात त्याला वादी आहे तिकडून धूमपान आहे तिकडून शाहीपान आहे ते कुठल्या तरी प्राण्याचं आहे त्या प्राण्याला जर मरणोपरांत मेल्यानंतर मंदिरात जाण्याची परवानगी आपण देत असू कुठल्या तरी माणसाला परवानगी नाकारणं चूक नाही का चूक आहे 100% प्राण्याचं कातडं जर मंदिरात चालतं तर माणसाला मंदिरात प्रवेश नाकारणं 100% चुकीचं आहे माऊलींच्या लक्षात आलं या चार जणांना सामाजिक व्यवस्थेमध्ये पांडुरंगाच्या मंदिरात येण्याची व्यवस्था नाही माऊलींना असं वाटलं घ्यावं आतमध्ये पण माऊलींच्या लक्षात आलं की आपणही याच व्यवस्थेतून पोळून भाजून बाहेर आलो आहे माऊलींनाही स्वतः त्याचे चटके बसलेत कुठं आळंदी कुठं पैठण ते शुद्धीपत्र आणायला माऊली स्वतः गेले होते ना माऊली आतमध्ये गेले माऊलींना ते दुःख जाणवलं डोळ्याच्या कडा पानावल्या आणि कुणाचंही दुःख पाहून आपल्या डोळ्याच्या कडा पानावल्या की समजायचं आपण सज्जन आहोत सज्जनपणाचं ते प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट आहे आणि कुणाचंही दुःख पाहून आपण आनंदी झालो की समजायचं आपल्यासारखा दृष्ट कुणी नाही माऊली म्हणजे किती नाजूक व्यक्तिमत्व आहे माऊली म्हणजे देवा जीवातळी अंतरित जीव आपला कुणाच्या सुखासाठी कुणाच्या भल्यासाठी आपला जीवसुद्धा रस्त्याने अंथरणारे माऊली आहेत फार नाजूक आहे माऊली माऊली इतके संवेदनशील आहे माऊलींना जास्तीत जास्त कडक शिवी येते ती मूर्ख आहे मूर्ख त्याच्या पलीकडची शिवी माऊलींना येत नाही म्हणजे माऊली फार रागावली का कोणती शिवी देतात मूर्ख आपला तर मूर्ख स्टार्टर राहतो सुरुवात मेन कोर्स तो आम्ही बाकी आहे तिथे एकदम आपला मसाला पापड राहतो मंचुरियन सुरुवात स्टार्टर जेवणाचं अजून मेन कोर्स तर बाकीच्या डिश तर येणारच राहतात कुठून शिकतात माणसं शिव्या काय माहिती हो काही माणसं 2 तास भांडतात शिव्या देतात पण एवढा पाठा असतो एक शिवी डबल येणार नाही रिपीट परत नाही एकसुद्धा नाही माऊली इतके हळूवार आहेत माऊलींच्या लक्षात आलं माऊली आतमध्ये गेले आणि नामदेवरायांच्या कानात सांगितलं नामा आजचं कीर्तन आपल्याला चंद्रभागेत वाळवंटात करायचं मंदिरात नाही म्हटले का मर माऊली म्हटले कारण की आपण त्यांना आतमध्ये घेऊ शकत नाही पण आपण बाहेर जाऊ शकतो ना आणि त्या दिवसापासून फडाची कीर्तनं विशेषतः कार्तिकी वारीची कीर्तनं ही चंद्रभागेत गेली आणि त्या चंद्रभागेत कानोपात्रासुद्धा बसली त्या चंद्रभागेत जनाबाईसुद्धा मागे उभ्या राहिल्या त्या चंद्रभागेत कबीर महाराजसुद्धा कीर्तनामध्ये आले आणि त्या चंद्रभागेमध्ये त्या चोखोबारायांना सुद्धा माऊलींच्या मुखात काला भरवण्याचा बहुमान सन्मान भाग्य मिळाला एकच टाळी झाली
एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवडी माझा ज्ञान राजा तो पळाशी लाया मारती माझा ज्ञान राजा गो पळाशी लाया माटी माझा ज्ञान राजा गो पळाशी लाया माटी माझा ज्ञान राजा गोपाळाशी एकच रेटवा पुंडलिका पासी नामा उभा कीर्तनासी सगळ्यांना स्वीकारणारी चंद्रभागा म्हणजे समता आहे. पुढे ऐका दक्षिणेतली एक नदी आहे कावेरी नदी. ती कावेरी नदी म्हणजे गुरुतत्व आहे कारण सगळ्या आपल्या वैष्णवांच्या आचार्यांचा जन्म कावेरी नदीच्या खोऱ्यात झालेला आहे. ते रामानुजाचार्य असो रामानंदाचार्य असो मध्वाचार्य असो नाहीतर शंकराचार्य असो सगळे साऊथचे तामिळनाडू अथवा केरळ किंवा कर्नाटक आणि ते सगळं कावेरी नदीचं खोरं आहे. कावेरी म्हणजे गुरुतत्व आहे. आपल्या महाराष्ट्रातून एक नदी वाहते तापी नदी. ती तपाचं प्रतीक आहे. म्हणून तर चांगदेव महाराजांनी तपासाठी भूमी निवडताना कोणती निवडली 1400 वर्षाचे तापी तापी तीर किंवा तप्त तीर रहिवासी. तापी नदीचा किनारा हा तपाचा किनारा आहे. मुक्ताईने सुद्धा आमच्या मुक्ताई म्हणजे तपोनिधी आहेत. तपाची खाण आहे. मुक्ताबाई महाराज म्हणजे तपाचा साठा आहे. म्हणून तर त्यांनी समाधीसाठी स्थान निवडताना तापीचं खोरं तापीचा किनारा तापीचा तट निवडला आहे. तापी म्हणजे तपाचं प्रतीक आहे. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे. फार सांगत गेलो तर नर्मदा माता राहून जाईल. म्हणून गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे. यमुना हे कर्माचं प्रतीक आहे. सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. नर्मदा हे आनंदाचं प्रतीक आहे. नर्म शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि हास्य आनंदाचं प्रतीक आहे असं म्हणतात. त्या नर्मदा नदीला नर्मदा का म्हटलं जातं. आपलं पुराण असं म्हणतं की नर्मदा नदी ही शिवकन्या आहे. भगवान शिवाची मुलगी आहे. ज्या दिवशी ती जन्माला आली त्या दिवशी शिवाला खूप आनंद झाला. भगवान शिवाला महादेवाला फार आनंद झाला. आणि त्या दिवशी नेहमी उग्र असणारे नेहमी तपात संलग्न असणारे महादेव पण त्या दिवशी खूप प्रसन्न झाले. आपलं येणं असं असावं बरं का. आपण ज्या ठिकाणी गेलो ना तिथली माणसं खुश व्हावी. जिथून गेलो तिथली खुश नाही हो. जिथं जाणार तिथं नाही तर काही माणसं असे असतात जे जिथं गेले ना तिथं आनंद असतो. आपल्या येण्याने चार लोकांना आनंद व्हावा हे आपलं जीवन असावं. ती नर्मदा माता ज्या दिवशी अवतरित झाली त्या दिवशी शिवाला म्हणे फार आनंद झाला आपलं पुराण सांगतं. आणि त्या दिवशी शिव तपश्चर्येत असताना सुद्धा त्यांच्या मुखावर हास्य होतं. हास्य संस्कृतमध्ये नर्म असं ओळखलं जातं. नर्म म्हणजे हास्य. आपल्याला सुद्धा हास्य देणारी आपल्या सगळ्यांना सुद्धा आनंद देणारी ती नर्मदा माता. विठ्ठला विठ्ठल आणि आपण सगळे आनंदाचेच अभिलाषी आहोत. आपले प्रयत्न चाललेत आनंदासाठी. मिळत नाही हा भाग वेगळा पण खरं म्हणजे प्रयत्न चाललेत. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून भारतातली एक मोठी भक्ती चळवळ आहे. श्री श्री रविशंकर त्यांचं नाव आहे. यूट्यूबला त्यांची फार व्याख्यानं ऐकत जा फार गोड असतात. त्या रविशंकरांनी एका व्याख्यानात एक वाक्य सांगितलं माझ्या फार मनात बसलं. ते म्हटले तुम्ही आनंदासाठी जगताय आनंदासाठी धावपळ करताय एवढी प्रचंड घोडदौड चालली आहे तरीसुद्धा तुम्हाला सुख मिळत नाही याचा अर्थ तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी चूक आहे. त्यांचं वाक्य असं होतं अगर आप परेशान हो तो मतलब जीवन जीने की पद्धती में कोई तो भूल है. तुम्ही ज्या अर्थी परेशान आहात ज्या अर्थी तुम्ही त्रासलेले आहात त्या अर्थी चुकीचं वागताय. मी जर एखाद्याला विचारलं निफाडला जायचं तो सांगेल गावात जा लेफ्ट मारा तुम्हाला निफाड येईल 5-6 किलोमीटरवर. मी गेलो आणि मला 10 किलोमीटर उलटून गेले तरी पण निफाड येईना याचा अर्थ निश्चित माझा रस्ता चुकलेला आहे. आपण सगळे तुकोबारायांचं या अभंगातलं शेवटचं पद आहे होईल आघवा तुका म्हणे आनंद त्यासाठी बोलतोय. आपण सगळे आनंदाचे पांथिक आहोत. आनंद मिळवण्याची आपल्याला इच्छा आहे. मिळत नाही याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. गाडी जर आपली बंद पडली तर आपण पाहतो पेट्रोल आहे की नाही. त्यानंतर पाहतो करंट पोहोचतोय की नाही. त्यानंतर पाहतो काही वायरिंग जळाली तर नाही फॉल्ट झाला नाही तरी पण आपल्याला समजेना
मग आपण काय करायचं असतं, शहाण्या माणसाने ती पटकन बाजूला घ्यायची, कुठल्या तरी गॅरेजला लावायची, कुठल्या तरी तज्ज्ञाला सांगायचं काहीतरी निश्चित फॉल्ट आहे आपल्या जीवनामध्ये. असं गॅरेज म्हणजे संत आहेत. आपण आपल्या बिघडलेल्या गाड्या त्यांच्या गॅरेजला लावल्या पाहिजे, त्यांना विचारलेलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मलाच कळतं आणि मी शहाणा आहे ही वृत्ती थोडी टाकून दिली पाहिजे. चूक मान्य करणं जमलं पाहिजे, चूक मान्य करणं जमलं पाहिजे, शिकलं पाहिजे माणसाने. आपल्याला आनंद मिळत नाही, आनंदाचे आपण पांथिक आहोत, पांथस्थ आहोत, अभिलाषी आहोत. जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या प्रथम चरणापासून विचारूयात, महाराज ह्या पद्धतीने तर काही आनंदापर्यंत आम्ही पोहोचत नाही, थोडं सांगता आम्हाला की आम्ही कसं जगलं पाहिजे, म्हणजे तुका म्हणे होईल आगवा, तुका म्हणे आनंदपर्यंत पोहोचू, तुका म्हणे आनंद यापर्यंत पोहोचायला काय केलं पाहिजे, त्याची सुरुवात महाराजांनी पहिल्या चरणापासून केली. एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने, एकांत बसी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, 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 देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा. मानवी जीवन जगताना आपण काही गोष्टींना कुचकामी ठरवतो, काही गोष्टी एकदम कमी मूल्याच्या आहे असं ठरवतो, आणि काही गोष्टी मूल्याच्या आहेत, महागाच्या आहेत असं आपण ठरवत असतो. आणि महागाच्या गोष्टींना आपण सांभाळून ठेवत असतो, त्यांचं आपण जतन करत असतो. काही गोष्टी कुचकामी आहेत, काही कामाच्या नाही. उदाहरणार्थ ते मीठ स्वस्त भेटतं म्हणून दुकानदार मीठ दुकानाच्या बाहेर ठेवतो, कुलूप लावून तो घरी जातो पण मीठ बाहेरच. असं म्हणतात बा, मीठ चोरल्यावर दारिद्र्य जवळ येतं. ही का दुकानदारांनी उडवलेली अफवा आहे का काय, कुणा असतो म्हणजे चोरावा असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण ते स्वस्त आहे आणि त्याला ते दुकानात ठेवणं परवडणार नाही, त्याची जागा अडेल, त्यासाठी ती स्वस्त वस्तू तो ते बाहेर ठेवतो. काही गोष्टी आपण फारच फारच त्यांना लांब ठेवतो, काही गोष्टी मात्र आपण जपतो. उदाहरणार्थ आपण जर सोनं आणलं ना, मूल्यवान आहे सोनं म्हणून आपण सोनं आणल्यावर घराच्या बाहेर पोत्यात नाही ठेवत बा, हॉलमध्ये सुद्धा नाही, कुठं ठेवतो, कपाट, त्यात कप्पा, त्यात कप्पा असतो, त्याच्यात ती डबी असते, त्याच्यात वेलवेटचं कापड असतं आणि त्याच्यावरती अर्धा तोळ्याची अंगठी असते. थोडा विचार असा करूयात, या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात मूल्यवान काय, सोन्यापेक्षा मूल्यवान आहे परीस, कारण तो लोखंडाचं सोनं करतो. पण हे सगळं भोगायला किंवा हे सगळं सुख पाहायला मानवी जीवन पाहिजे,
आणि मानवी जीवन म्हणजे देवाने दिलेला अवकाश. मानवी जीवन म्हणजे देवाने दिलेले 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष. याचा अर्थ आपल्याला जो अवकाश मिळाला आहे, आपल्याला जी जीवन मिळालं आहे, त्याच्या पलीकडचं बहुमूल्य आपल्याला दुसरं काहीच नाही. आणि ते बहुमूल्य कसं घालवावं याचं मॅनेजमेंट तुकोबारायांनी अभंगात आपल्याला सांगितलं आहे. काळ सारावा चिंतने, आपल्याला मिळालेलं आयुष्य चिंतनात सारावं हा एक अर्थ. किंवा काळ म्हणजे यम, यमाला दूर करावं कशाने, चिंतनाने. विठाला विठाला तो कर्ण म्हणे त्याची दाढी सुरू होती, शश्मोकर्म सुरू होतं. त्याच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती, सोन्या तर तो काही प्लास्टिकच्या डब्यात आपल्यासारखे तर पाणी घेणार नाही दाढीला. चांदीच्या वाट्या वाटीमध्ये पाणी होतं, अर्थात त्या सलूनवाल्याच्या उजव्या हाताला, यांच्या डाव्या हाताला. एक याचक आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचं लग्न आहे अंगराज, मला सोनं पाहिजे. त्या कर्णाने डाव्या हाताने ती उचललं, देऊ केलं. दुसरा एक जण ब्राह्मण होता जो कर्णाचा सल्लागार होता, त्यांनी सांगितलं महाराज सात्विक दानाची काही व्याख्या माहिती आहे का तुम्हाला, आंघोळ करून दान द्यावं, किमान किमान डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घ्या. त्या कर्णाने सांगितलं होतं हे तर मलाही माहिती आहे, आंघोळ करून दान द्यावं, माझी आंघोळ झालेली नाही, उजव्या हाताने दान द्यावं हे तर मलाही ठाऊक आहे. पण उजव्या हातातली वाटी, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत माझं जीवन आहे याची शाश्वती तू देतोस का की मी जगणार आहे. म्हटली त्याची गॅरंटी मी द्यायला देव नाही ना, मग शांत बस, मग मी जे केलं आहे ते बरोबर आहे. काळ इतका बहुमूल्य आहे, काळ इतका अमूल्य. आपल्यातली किती माणसं गेल्या 2 वर्षात सोडून गेली बरं. काय नव्हतं त्यांच्याजवळ, सगळंच होतं ना, संपत्ती होती, पैसा होता, प्रसिद्धी होती, फक्त काळ अवकाश संपला. आणि जे फार बहुमूल्य आहे त्याचं मॅनेजमेंट करणं ही मानवाची विशेषता आहे, ते इतर प्राण्यांना जमणार नाही. इतर प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये तोच फरक आहे. काळ सारावा चिंतने, कशात सारावा, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतात जगावं, एकांतात राहावं. काय झालंय माणसाला कोणास ठाऊक, पण माणसाला एकांताची भीती वाटते. नियम असा आहे, पापी मनुष्याला ज्याचं जीवन चांगलं नाही त्याला एकांताची भीती वाटते, त्याला एकांत खायला उठत असतो. कारण जेव्हा आपण एकटे बसतो तेव्हा आपल्या आयुष्यातला मागचा चित्रपट समोर येतो, आणि त्यात जर असे काही दृश्य असतील विचलित करणारे तर ते दृश्य आपल्याला शांत बसू देत नाही. मनुष्य स्वतःही शांत बसत नाही आणि इतरांना सुद्धा शांत बसू देत नाही. याला फोन करतो ये ना इकडे जाऊ, त्याला फोन करतो ये ना चहा प्यायला. ही काही काही माणसं पहाटे 2:30 उठतात बरं, स्वतः तर उठतात, बाकीचे जी झोपले त्यांना उठा उठा 2:30 काय करायचं, उठून झोपू दे की बाकीच्या. आयुष्य चांगलं असावं, ज्याचं आयुष्य सज्जन आहे, चांगलं आहे, शुद्ध आहे, त्याला एकांतवास प्रिय आहे. तुकोबारायांचं म्हणणं आहे, तुकाराम महाराज म्हणतात आम्हा संतांना हा एकांताचा वास फार प्रिय आहे. तुका म्हणे आम्हा ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा, सेवो सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा, ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा, ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा, सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवो सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे ब्रह्मी ब्रह्म सेवो सदा, ब्रह्मी ब्रह्म सेवो सदा. प्रमाण दिलं गुरुजींनी तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आणि सांगू का अध्यात्मच काय, पण प्रपंच सुद्धा एकांत मागितल्याशिवाय काही देत नाही.
जगातलं जे सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट जे तयार झाले ते एकांतात तयार नाही झालं, ते लोकांतात नाही तयार झालं, ते झालं आहे तयार एकांतात. प्रपंचातलं सुद्धा अहो विज्ञानातले जे मोठे मोठे शोध लागले ते कसे चौकात चहा पिता पिता लागले, ये चहा घे ये वडा खा आणि मग मी इकडं काहीतरी एक्सपेरिमेंट प्रयोग करतोय आणि मग अचानक असं नाही झालं. तो न्यूटन होता, न्यूटन, आयझॅक न्यूटन त्याचं नाव. भौतिक शास्त्रामध्ये त्याने फार खूप नवीन शोध लावले तो आयझॅक न्यूटन. लोक त्याला भेटायला यायचे, तो लोकांना टाळण्यासाठी त्याने एक तळघर बनवलं, जसं ध्यान मंदिर असतं ना, तळघर बनवलं. त्या तळघरामध्ये त्याची ती लॅबोरेटरी प्रयोगशाळा होती, तो तासन तास दिवसन दिवस तिथं बसायचा. किती एकांतात बसायचा, किती एकांतात बसायचा. झाला असं एक दिवस त्याच्या मित्राने त्या आयझॅकला फोन केला न्यूटनला की मी आज तुझ्याकडे जेवायला येतो आहे, माझी बायको माहेरला गेली आहे, माझी जेवण्याची सोय नाही. त्या न्यूटनने नोकराला सांगितलं आज माझा एकट्याचा स्वयंपाक नको करू, दोघांचा कर, माझा एक मित्र जेवायला येतो आहे, त्याची बायको माहेरला गेली आहे, तो सुद्धा जेवायला येणार आहे. तो त्याच्या लॅबोरेटरीमध्ये काम करत होता तो न्यूटन खाली, आणि 8 वाजता ठरलेलं होतं जे, तो त्याच्या प्रयोगात एकांतात त्याच्या चिंतनात इतका गढून गेला, इतका गढून गेला की त्याचा मित्र 8 वाजता आला आणि त्याच्या मित्राने ठरवलं न्यूटन काहीतरी प्रयोग करतो आहे, आपण उगीच त्याला बोलवायचं म्हणजे त्याला विक्षेपच करणे. आता तो न्यूटनचाच मित्र असेल आहे की नाही, तेवढ्याच योग्यतेचा असेल तो काय आपल्या सांगणे जाऊ दे ना करोना उद्या अभ्यास असं थोडे असलं, न्यूटनचाच मित्र आहे तो. त्याने विचार केला न्यूटन काहीतरी कामात आहे, आपण असं करू आपलं आपलं जेऊ निघून जाऊ. त्याने त्या नोकराला सांगितलं मला वाढून आलं. त्या नोकराने त्या न्यूटनच्या मित्राला टेबलवर जेवण दिलं आणि त्या नोकराने सांगितलं माझी वेळ संपली 8 वाजले मी निघालो, तुम्ही काय करा जेवल्यानंतर हात धुवा आणि हे जे ताट आहे हे पालथं घाला याच्यावर, खरकट बरं दिसणार नाही म्हणून हे ताट याच्यावर पालथं घाला. आमच्या साहेबांना सवय त्यांची ते किचनमधून वाढून घेतात, त्यांची ते जेवतात, तुम्ही पाहून येत म्हणून मी वाढून दिलं तुम्हाला, तुम्ही जेवून निघून जा. त्या न्यूटनच्या मित्राने जेवण केलं, त्याच ताटात हात धुतला आणि त्याच्यावर विचित्र दिसू नये म्हणून एक ताट पालथं घातलं. या न्यूटनचे प्रयोग रात्री कधीतरी 12-1 वाजता संपले. तो त्या शोधांमध्ये त्याच्या त्या प्रयोगांमध्ये इतका मशगूल होता, इतका एकांतात तो रमलेला होता, तो बाहेर आला त्या टेबलावर बसला आणि त्याने ते वरचं ताट बाजूला काढलं, आतमध्ये खरकटं पाणी, हात धुलेलं, कडीपत्ता, मिरच्या. आणि त्या न्यूटनने कपाळावर हात मारली, अरे बापरे मी इतका पागल झालोय, मी जेवलो हे सुद्धा माझ्या लक्षात नाही, गेला परत लॅबोरेटरीमध्ये. अशाच माणसांनी शोध लावले तो, अशाच माणसांनी. एक पोरगा जवळजवळ मतिमंद होता, त्याच्या शिक्षिकेने त्याच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून दिलं की हा पोरगा मतिमंद आहे, याला घरी ठेवा. हा घर झाडायचं शिकला तरीसुद्धा बरं बद झालं. दुसऱ्या दिवशी आई त्या पोराच्या वह्या पुस्तकं भरत होती, म्हणजे ते एवढं विसराळू होतं की त्याने शिक्षिकेने दिलेलं पत्रसुद्धा आईला दाखवलं नाही, इतकं विसराळू होतं. पण आईच त्याचा अभ्यास बऱ्यापैकी करायची. इंग्लिश मिडियमवाल्या पोरांचा अभ्यास बहुतेक मम्मी पप्पाच करत असतात, बरं आहे यांनी केला नाही म्हणून एका फीमध्ये दोघांचा अभ्यास होतो, चांगली गोष्ट आहे. ती मम्मीच त्याची पुस्तकं वया भरत होती, तेव्हा तिने ते शेवटच्या पानावरचं ती पाहिलं, शिक्षिकेने पत्र लिहिलेलं होतं, हा पोरगा जवळजवळ मतिमंद कोटीतला आहे, याला कितीही शिकवा याच्या डोक्यात उजेडच पडत नाही, याच्या डोक्यात उजेड पडत नाही, याला घरी ठेवा, घर झाडणं शिकला तर खूप आहे. त्या आईने त्याला घरी ठेवलं. त्या पोराने पत्र वाचणाऱ्या आईला विचारलं होतं, आई काय ग त्या पत्रामध्ये. तर त्या आईने निरोप फिरवला, तिला वाटलं माझ्या पोराला वाईट वाटेल. त्या आईने सांगितलं बाळा तुझी शिक्षिका म्हणते तुमचा पोरगा इतका हुशार आहे त्याला शाळेत येण्याची गरजच नाही, शाळेत येण्याची त्याला गरजच नाही. त्याने सांगितलं मग मी नको जाऊ शाळेत, त्याला हौसच होती शाळेची मोठी, नको जाऊ शाळेत म्हटले नको जाऊ. ते थांबलं ना, पण ते थांबलं तर आईने त्याला घराच्या बाहेर नाही काढलं, स्वतः शिकवलं, स्वतः शिकवलं. तो बंद खोलीमध्ये काहीतरी करत असायचा आणि एक दिवस त्याने बल्ब तयार केला, बरं, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. शिक्षिका म्हटली होती याच्या डोक्यात उजेड पडत नाही, त्याने बल्बच तयार केला.
म्हणजे जगात पडलेला उजेड त्याच्या डोक्यातून आलाय ज्याच्या डोक्यात आधी प्रकाश पडत नव्हता. आणि तो वर्षानुवर्ष महिनान महिना स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचा. त्याची आई त्याला त्या खिडकीतून फक्त अन्न द्यायची, भाकरी द्यायची, ब्रेड द्यायची आणि तो खायचा. मला सांगा, प्रपंच जर शोधासाठी एकांत मागतो तर परमार्थ नाही मागणार का? हा अभंग मी यासाठी निवडला, जो नर्मदा परिक्रमा जाऊन आला आहे, करून आला आहे, किंवा ज्याला जायचं आहे त्याच्यासाठीची ती आचारसंहिता आहे हा अभंग. म्हणजे तुम्ही पूर्ण वाचून पहा, काळ सारावा चिंतने चिंतन, परिक्रमेला जाता जाता चिंतन, एकांतवासी ते दोघं तिघं जातात तेही सोबत चालतात असं काही नाही, ते वेगवेगळे चालतात. एकांतवासी गंगा स्नाने नर्मदा मातेचं स्नान, देवाच्या पूजने तीर्थ लागतात रस्त्याने, आश्रम लागतात त्यांची पूजा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या प्रदक्षिणा तर सुरूच आहे. तुळशी वृंदावन दिसलं की नमस्कार सुरूच आहे. जाताना आणखी काय आचारसंहिता आहे नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये, रेवा मातेच्या परिक्रमेमध्ये? युक्त आहार विहार, जेवण कमी करावं, भेटतच कमी तर करावं काय, स्वतः बनवावं लागतं, मनुष्य कमीच जेवणार. युक्त आहार विहार, विहार म्हणजे आचरण किंवा आपलं चालणं बोलणं, ते युक्त असावं, संयुक्तिक असावं, योग्य असावं. योग्य असतंच आहे देवाची वाट येते. युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, सगळे नियम जे साधूचे असतात तेच नियम पाळले जातात. नेम इंद्रिया सिसार नसावी बासर निद्रा बहुभाषण, अति कोणत्याच गोष्टीत नसावं, फार बोलणं नाही, कुणाशी बोलेल मनुष्य, गप्पा मारायला वेळच नाही, निद्राही खूप नसावी. कसं काय निद्रा होईल, चार महिन्यात, तीन महिन्यात, साडेपाच महिन्यात जर ते 2-2500 किंवा आता ते सरदार सरोवर झाल्यापासून तर 150 किलोमीटर वाढले आहेत, 2800 किलोमीटर किंवा काय जे असतील ते 3000 किलोमीटर चालायचे, तर झोपून कसं काय चालेलो, झोप कमीच घेतली पाहिजे. नसावी बासर निद्रा बहुभाषण हा अभंग म्हणजे नर्मदा मातेच्या परिक्रमा करणाऱ्यासाठी आचारसंहिताच आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या सुखामध्ये वृद्धी करणारा आणखी एक सुंदर असा उपाय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त निमइंद्रियासी सार, निमइंद्रियासी सार, निमइंद्रियासी सार, निमइंद्रियासी सार, न सावी निद्रा निद्रा बहु भाषण भाषण, निद्रा बहु भाषण भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, राम निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, पार कुमार जय हो, पार कुमार विठो, पार कुमार विठो, पार कुमार विठो, पार कुमार
इंद्रियासी सार युक्त म्हणजे योग्य आवश्यक तितका आहार आवश्यक तितका विहार नियम इंद्रियासी सार नियम नियम म्हणजे आटी नियम म्हणजे तट नियम म्हणजे तीर म्हटलं जातं जीवन हा प्रवाह आहे आणि प्रवाहाला तीर पाहिजे तीर गंगासुद्धा तोपर्यंत आपल्याला वंदनीय जोपर्यंत ती घरात घुसत नाही एकदा ती घरात घुसली तिचे तट तीर तिनं सोडली की मग माणसं तिच्याकडे प्राणघातक म्हणून पाहतात बरं आणि जाता जाता सांगून जातो की नर्मदा मातेचं ती वैशिष्ट्य आहे नर्मदा मातेला कितीही पूर आला तरी तिनं तिचे तट सोडले असा इतिहास नाही तिनं तिचं तीर त्याच्या बाहेर तिने कधी ती गेली नाही नर्मदा माता तिचे तट सोडून जात नाही कितीही पूर आला तिला पाणी पुढं काढायचं असेल तर ती वेगात वाहते पण ती अशी तट सोडून बाहेर जात नाही मानवी जीवनही तसं नियमात असावं असावं नावं माझं म्हणतो माझे डोळे काही पाहिन माझे पाय कुठेही जाईन पोट माझे किती खाईन पूज्य जगन्नाथांना असं म्हणायचे जेवण औषधा इतकं करावं जेवण औषधा इतकं करावं नाही तर मग औषधं जेवणा इतकी घ्यावी लागते वेळ आपली संपली एक दृष्टांत देतो मी भागवतातला थांबूयात नेम इंद्रियासी सार आपल्याला पंच कर्मेंद्रिय दिलेत आणि पंच ज्ञानेंद्रिय दिलेत नियम का आवश्यक आहे नियम सांगणारी माणसं माणसाला आवडत नाहीत नीती आणि नियम ज्याच्या मुखात असतात माणसं म्हणतात बोर आयटम आहे याला घेऊ नका सोबत ट्रिपला जरी चालले ना पोरं हा नको दोन पाच माणसं जर असतील आणि एखादा जर नीती शिकवायला लागला म्हणून जा घरी तू जा घरी नियम का आवश्यक आहे मानवी जीवनाला भागवतातला प्रसंग आहे अजमेर नावाचा ब्राह्मण जंगलात चालला अजमेर त्याने एक दृश्य पाहिलं समिधा आणण्यासाठी चालला होता त्याने एक दृश्य पाहिलं एक वेश्या देहविक्रय करणारी आणि गावातला वाईट पुरुष दोघं नको त्या अवस्थेत होते याने डोळे झाकून घ्यायचे ना पण तेच आपलं माझे डोळे आहेत वाटेल ते पाहिन माझे डोळे आहेत माझा मोबाईल आहे 1 लाखाचा आहे त्याच्यात मी काय GB डाटा भरला आहे की नाही 1 GB 2 GB काय म्हणतात 2 GB पुरत नाही अशा कोणत्या नोकरीला काय माहिती काय काम करतो 2 GB डाटा पुरत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे निश्चित 3 GB 4 GB आणि मग आपण म्हणतो की माझा मोबाईल आहे माझी मी पाहिन डोळे माझे आहेत माझे डोळे आहेत माझी मी पाहिन ऐका बरं जाता जाता त्याने ते दृश्य पाहिलं की एक वाईट वेश्या आणि वाईट पुरुष त्यांचा संघ पाहिला तो पाहत राहिला तिचं सौंदर्य त्याच्या डोळ्याने घेतलं आतमध्ये मनपटलावर ते चित्रित झालं विशेषतः ते वेश्येचं सौंदर्य
ती घरी यावी म्हणून तो प्रयत्न करू लागला. संध्याकाळी घरी गेला, यज्ञ फटाफट आटोपला आणि त्या गल्लीला गेला. ब्राह्मण त्या गल्लीला गेला आणि तिला सांगितलं माझ्या घरी ये. तिने सांगितलं किती पैसा आहे तुझ्याकडे? म्हटलं इतका आहे, हट, पैसा कमव मग मला भेट. त्याने विचार केला पटकन श्रीमंत व्हायचं, काय केलं पाहिजे? व्यवसाय बदलला पाहिजे. त्यांनी ठरवलं दरोडे घातल्याशिवाय, चोऱ्या केल्याशिवाय आपण श्रीमंत होणार नाही. तो दरोडेखोरांच्या टोळीला जाऊन भेटला. दरोडेखोरांनी सांगितलं एक जागा शिल्लक आहे, तू ये संध्याकाळी. म्हटले किती वाजता येऊ? म्हटले आपली कायम नाईट शिफ्ट असते, कायम नाईट ड्युटी, तू रात्री जेवण खाऊन करून. हा गेला, याचा ड्युटीवरचा पहिला दिवस. मोठ्या सावकाराच्या वाड्याला खंती लावायची होती. त्यांनी टिकाव पहारे आणले होते, पहारी आणले होते. याच्या हातात एकाने टिकाव दिला आणि सांगितलं हा सावकाराचा वाडा आहे, ही भिंत फोडायची. त्यांनी तो टिकाव हातात घेतला आणि त्याचे हात थरकाप करू लागले. आता ते ब्राह्मण त्याच्या हातात ती पळी फक्त, त्याला तो टिकाव चालवता येईना. गोष्ट माझी नाही बरं, भागवतातली. मी काही ती धारंगवून आणली नाही, मेड इन धारंगव नाही, कथेतली, भागवत कथेतली. त्याच्या हातात तो टिकाव होता, त्याच्या हाता हात थरथर करू लागले. त्याने त्या दरोडेखोरांच्या टोळीला सांगितलं, म्हटले आपलं ना धाडस होत नाही. आता ती अनुभवीच माणसं होती. एकाने बाटली काढली, म्हटली, सांगितलं त्याला ही धाडसाची बाटली आहे. तुम्ही हसले, तुम्हाला माहिती आहे धाडसाची बाटली आहे. व्यसन कधीच एकटं येत नसतं बरं, व्यसन अनेक व्यसनांना सोबती येत असतं, आणत असतं. म्हणून जर एखादं कोणी जर म्हटला की नाही नाही तेवढं सोडून बाकीचा मनुष्य चांगला आहे, मी म्हणतो झूठ, खोटं आहे. घरातल्या चार खांबांपैकी एक खांब ढासळला आणि आपण म्हणायचं नाही नाही बाकीचे तीन खांब चांगले. अरे उराव पडेल ते बाहेर निघ पटकन, तंबू लावून राहा. पण एक खांब ढासळला म्हणजे तीन बाकीचे ढासळणार आहे 100%. तसं आचरणाचा एक पाय ढळाला म्हणजे ढळला म्हणजे तो फेल आहे, तो फेल आहे 100%. व्यसन आलं, व्यसन आलं म्हणजे जुगार आली, जुगार आली म्हणजे जीवन पतनाला गेलं. खूप श्रीमंत झाला कारण दरोडे खून करायचा. तिच्या घरी गेला आणि तिला सांगितलं माझ्या घरी चल, तिला पैसाच पाहिजे. ती आली, तिने सांगितलं ही कोण आहे? याची पत्नी होती ती. म्हटले हिला काढून दे, ही राहीन नाही तर मी राहीन. त्या वेश्येला आणलं, तिच्याशीच पत्नी म्हणून त्याने प्रपंच केला. 9 मुलं झाली. 10व्या वेळी ती गरोदर होती. गावात वृंदावनून अयोध्येला जाणारी दिंडी आली. त्यांनी 12 वरच्या 4 माणसांना विचारलं त्या दिंडी प्रमुखाने, गावात एखाद्या वारकऱ्याचा पत्ता सांगा ना जो आम्हाला दाळ तांदूळ खिचडी देईल, ज्याच्या घरी आम्ही जाऊ राहू. ती 12 वर बसणारी मंडळी टुकार होती ती. त्यांनी सांगितलं संत अजय मिळ, तुमचा असा सत्कार होईल तुम्ही जिंदगीत पुन्हा विसरणार नाही, तुम्ही जा घरी त्याच्या. हे गेले. संध्याकाळ होती, तो निघून गेला होता. पण तिने स्वागत केलं. तिच्या अंतकरणातला कुठला तरी कोपरा म्हणत होता की आपण पुण्यवान आहे, आपण थोडे तरी पुण्यवान आहे. ही साधूची पाय लागली. ती खोटं बोलली. हो ते गेलेत कीर्तनाला गेलेत. तिने डाळ दिली, तांदूळ दिले, यांनी 3 दगड मांडली, चूल तयार केली, लाकडं, तांदळाची खिचडी तयार झाली. लड्डू गोपाल म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवला. सगळे बसले पंक्तीत. एका द्रोणामध्ये खिचडी भरली त्या महात्म्याने, महंताने एका तरुण पोराच्या हातात दिली, सांगितलं जा आतमध्ये. ती माऊली बसली, तिच्या हातात दे. ते पोरगं पळत गेलं, तिच्या हातात तो द्रोण दिला आणि सांगितलं आमचे गुरुजी म्हटले त्या माऊलीच्या हातात देऊ नये. तिच्या डोळ्यातून खळकण अश्रू ओघळले, कारण तिचं जीवन माऊली म्हणण्याच्या योग्यतेचं नव्हतं बरं. ती रडत होती, अश्रू त्या खिचडीत मिसळत होते आणि ती खिचडी ती खात होती. तिला वाटलं खरं बोललं पाहिजे आणि खरं बोलायला फार ताकद लागते, खरं बोलायला फार ताकद लागते, चूक मान्य करायला फार सामर्थ्य लागतं. आपली अख्खी जिंदगी मी कसा चुकीचा नाही हे सांगण्यात निघून जाते. ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला मी भेटायला गेलो आहे, बरेच भेटले असतील. 1000 माणसांना तरी कोणाचा पाय मोडला, कोणाचे हात मोडले. 1000 माणसांपैकी मला असा मनुष्य अजून भेटला नाही जो म्हटला की माझी चूक होती म्हणून मी पडलो आहे. त्याची सुरुवातच होते, कुत्रं आडवं आलं त्या म्हाताऱ्याने हॉर्नच ऐकला नाही आणि समोरचा पिलेला. असा जर मनुष्य मला भेटला ना ॲक्सिडेंट झालेला की जो म्हटला हा महाराज चूक माझी होती, आपण तर त्याचा दया दुधाने अभिषेक करायला तयार आहे, त्याचा आपण जाहीर सत्कार करायला तयार आहे. असा भेटलाच नाही मला अजून की हा मी चूक होती बाबा, मी फोनवर बोलत होतो, मी डोळे झाकले होते म्हणून झालं. आयुष्य नवरा बायको काही कामावून उशिरा घरी आली, चावी बायकोच्या हातात होती. तिने ती कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला, ती खोलेना. त्याने बॅटरी टॉर्च चालू केली मोबाईल, ते काही खोलेनाच.
10 मिनिटं झाली, तिने झटकी देऊन पाहिली त्या कुलपाला, ती खोली ना. शेवटी त्याने त्या नवऱ्याने सांगितलं मी प्रयत्न करू का. तिने चावी त्याच्या हातात दिली, त्याने मोबाईल बॅटरी तिच्या हातात दिली. काय झालं कुणास ठोक, त्याने चावी त्या कुलपात घातली, पहिल्याच झटकेला ते कुलूप खोललं, उघडलं. त्याने तिच्याकडे पाहिलं, ती काही कमी नव्हती, तिने सांगितलं असा लाईट द्यायचा असतो मग कुलूप खोलत असत. आपली जिंदगीच अशी चालली. आपल्या जर म्हटलं ना नापास का झालं, ते घरचे आय पी एल लावून पाहायचे ना, बसायचे ना. आपण जर म्हटलं ना का झालं, त्याच्यामुळे झालं ना, याच्यामुळे झालं ना, त्याने केलं ना, धमक्याने पाय ओढला ना, तमक्याने मला डिस्टर्ब केलं ना. चूक मान्य करायला फार सामर्थ्य लागतं, यासाठी बोललो मी. ती बाहेर आली, तिने चरणावर डोकं टेकवलं, सांगितलं महाराज मी कुणी माऊली नाही, माझा पती कुणी संत नाही, तो दरोडेखोर आहे, आणि माझं पूर्व आयुष्य तुम्हाला न सांगितलेलं बरं आहे. या प्रपंचाची राख रांगोळी माझ्यामुळे झाली. ती आतमध्ये गेली, तो आजामिळ पहाटे आला, त्याच्या खांद्यावरच्या कुराडीला रक्त माखलेलं होतं, रक्त. तो साधू उठला, त्याने आजामिळाचा हात धरला, त्या आजामिळाचं डोकं ठणकून गेलं. त्याचे 50 साधू अंगणात झोपलेले पाहून तो त्यांना दम देत होता, ती बाहेर आली तेवढ्यात दरवाजा उघडून, आणि तो त्या साधूंना विचारत होता तुम्हाला कोणी परवानगी दिली इथं. तिला घाबरायचं, तिने सांगितलं मी परवानगी दिली, काय म्हणणं आहे. त्याने सांगितलं तू म्हणत असेल तर मग सप्ताह झाला तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त आपलं मला वाटलं तुला न विचारता आले का काय, बाकी काय. तेव्हा त्या साधूने त्याचा हात धरला, बारीक आहे का, आणि त्याला विचारलं होतं तू आजामिळ ना, तुझं नाव अजमिळ होतं ना, आजा म्हणजे मायान, अज म्हणजे परमात्मा, अजमिळ असणारा तू, परमात्म्यात मिसळलेला तू, आजामिळ कसं काय झाला. तुझ्या याच घरी तुझ्या याच अंगणामध्ये मी लहान असताना अशाच पंक्तीत मी जेवलेलो आहे. तुझे वडील ब्राह्मण, यज्ञाचे मंत्र काने आले होते, तुझ्या वडिलांनी स्वतः मला तूप वाढलं होतं, मला आठवतं. काही वर्षांपूर्वी याच अंगणामध्ये गायी बांधलेल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा लहान होतो त्या साधूंनी सांगितलं याच अंगणामध्ये तुळशी वृंदावन होतं, आणि आता तुझ्या कुराडीला कुठल्या तरी माणसाचं रक्त माखलेलं आहे. हे जीवन तुझं बदललं कसं काय. त्या आजामिळाने एकाच वाक्यात उत्तर दिलं होतं, नियम न ठेवल्यामुळे, डोळ्याला नियम न लावण्यामुळे. आपलाच मोबाईल आहे पण पाहावं काय हे ठरलं पाहिजे बरं. नियम इंद्रियासी सार, इंद्रियांना सार असे नियम दिले पाहिजे. नसावी बासर, बासर म्हणजे अति, कोणत्याच गोष्टीचं अति नसावं. निद्रा बहु भाषण, निद्राही खूप नसावी, तसं भाषण म्हणजे बोलणंही खूप नसावं, बोलताही यावं आणि थांबताही यावं, है ना, बोलता यावं आणि थांबता यावं. काही ना हे थांबण्याचं फंक्शन देवाने बसवलेलं नाही, त्यांचं स्टॉपचं बटन बिघडलेलं आहे. प्रत्येक वेळी मी म्हणत होतो, कोणी गाडी येऊन पडला तर मी म्हणत होतो, कोणी निवडणुकीत पडला तर मी म्हणत होतो ही सीट जाणार आहे. तू एवढा विद्वान आहे, तुला सगळं ठाऊक आहे, कधीतरी शांत बसलं पाहिजे. मौन नसावी बासर निद्रा बहुभाषण, असं जर झालं ना तर परमार्थ महाधन, जीवनात परमार्थ घडेल. आणि तो परमार्थ कुठं पोचेल मग. जोडी देवाचे चरण, देवाच्या चरणांपर्यंत आपल्याला तो परमार्थ घेऊन जाईल. आणि असा इतका छान जर जीवनाचा आलेख जर झाला तर मग या देहाची काय काळजी करायची, कारण हा देह जिथपर्यंत आपल्याला पोहोचवत होता, पोहोचवणार होता, तिथपर्यंत तर पोहोचवलंय, मग आता या देहाची काय काळजी करायची. अभंगाचं शेवटचं चरण, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा. वार काही जण घ्यावा, भार काहीच न घ्यावा, काहीच न घ्यावा, काहीच न घ्यावा, होईल आगवा, होईल आगवा, होईल आगवा,
ब्राह्मण आनंद 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 युक्त आहार विहार युक्त आहार विहार निद्रा बहु भाषण राम निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार समर्पिजे देवा नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये एक ठिकाण लागतं तिलकवाडा ते रामपुरा असं म्हणतात की चैत्र महिन्यामध्ये कारण ती नर्मदा त्या काळामध्ये चैत्र महिन्यामध्ये साधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला उत्तरवाहिनी होती आणि शास्त्र असं आहे जगातली कुठलीही नदी उत्तरवाहिनी झाली की ती अतिशय पवित्र होत असते कोणतीही नदी उत्तरेला वाहू लागली की ती अतिशय पवित्र होत असते नर्मदा माता आधीच इतकी पवित्र आहे आणि ती त्या चैत्र महिन्यामध्ये उत्तरवाहिनी होत असते अशी श्रद्धा आहे तर त्या काळामध्ये ती उत्तरवाहिनी होणारी नर्मदा नदी तिची जर ती 21 किलोमीटरची परिक्रमा जर केली तर पूर्ण नर्मदे मातेच्या परिक्रमेचं फळ लाभतं अशी एक मान्यता आहे आमचे एक मित्र होते ती म्हटली जाऊयात म्हटलं जाऊयात आम्ही गेलो त्या 21 किलोमीटरच्या एका दिवसाच्या परिक्रमेसाठी एका साधूची भेट घडली त्या साधूचं आम्हाला दर्शन झालं गुजरातमधले साधू होते आणि त्यांनी मृत्यूपत्र करून आपल्या आश्रमात लावलेलं होतं ते मृत्यूपत्र वाचलं मी गेल्यानंतर काय करावं या आश्रमात कसं चालावं हे त्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहिलेलं आहे त्या तिलकवाड्याच्या पुढे 10 किलोमीटर त्या मृत्यूपत्रात त्यांनी असं लिहिलं आहे की मी गेल्यानंतर समाधी माझी बांधण्यात येऊ नये का कारण इथं समाधी बांधली जाईल आपला आश्रम छोटा आहे परिक्रमावासीयांना बसण्यासाठी जागा पुरणार नाही कारण समाधीवर मंदिर होईल मंदिराच्या भिंतींनी जागा अडेल परिणामी जागा न अडण्यासाठी माझी समाधी बांधू नये माझा देह मी नर्मदा मातेला समर्पित करेल कुणाला माझा देह दिसणारसुद्धा नाही त्या साधूच्या त्या मृत्यूपत्रातल्या त्या 2 ओळी मला आठवणीत राहिल्या देह समर्पिजे देवा या देहाकडून जे करायचं आहे ते जर आपण करून घेतलं तर मग या देहाला काय शिल्लक राहतं बरं तो समर्पण करणं हेच तर शिल्लक राहत देह समर्पिजे देवा भार काही इचना घ्यावा होई लागवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण झालेली सेवा प्रभूचरणी बाणेश्वर महादेवाच्या चरणी गंगामातेच्या चरणी
नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करताना ज्या पाच भाविकांनी परिक्रमावासीयांनी परिक्रमा पूर्ण केली ते श्री रामभाऊ निवृत्ती मोगल, श्री सुखदेव त्र्यंबक टरले, श्री रामदास पोपट मोगल, श्री सोमनाथ नामदेव मोगल, मुरलीधर धोंडीबा चोबे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या सर्वांसाठी त्यांचं जीवन हे पूजनीय आहे. आपण सगळे त्यांची ती परिक्रमा सुखरूप पूर्ण झाली, सुखरूप पार झाली, आपल्यातही ती प्रेरणा निर्माण व्हावी आणि आपणही असा एकांतवासाचा काळ नर्मदेच्या किनारी घालवण्यासाठी आपल्यालाही देवानी संधी द्यावी. दिलेल्या संधीचं आपणही सुवर्ण करावं, सोनं करावं, जावं, परिक्रमा पूर्ण करून यावी अशी मी माझ्यासहित आपल्या सगळ्यांकडून बाणेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करून घेतो. या कीर्तनासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री महेश्वरजी भगोरे गुरुजी आणि श्री निळोबा महाराज सूर्यवंशी हे दोन अशी दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी हजर आहे, उपस्थित आहे, की ज्यांच्या गाण्यामुळे, ज्यांच्या गायनामुळे तरुणांना सिनेमाच्या गाण्यापेक्षा अभंग हे श्रवणीय असतात हे कळालं. नाही तर मग फक्त सिनेमाची गाणी तीच ऐकण्यासारखी आहेत असा जो समज होता तो या दोघांनी महाराष्ट्रामध्ये बुजवून टाकला आहे. आता मुलांच्या मोबाईलमध्ये जे संप्रदायाशी संलग्न आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, तो मला जीन्सवाला असेल, टी शर्टवाला असेल, फक्त त्याला थोडी कीर्तनाची जाण असेल गाण्याची, त्याच्या मोबाईलमध्ये गाणे सापडणार नाही पण या दोघांचे आवाज सापडतील. या दोघांचे आवाज मात्र, अभंग मात्र सापडतील. आज योगायोगाने ते लाभले, दत्तूभाऊंनी चांगला योग आणला. आदरणीय कृष्णा महाराज, आदरणीय नवनाथ महाराज पेटीवादक, आपल्या सगळ्यांना, सगळी परिक्रमा केलेली मंडळी माझ्यासमोर आहे. आमची मांजरगावची पंडितराव सोनवणे, त्यांनी मागच्या वर्षी परिक्रमा पूर्ण केली. बरीच माणसं, बरेच चेहरे मला दिसत आहेत ज्यांनी परिक्रमा पूर्ण केली. तुमच्या सगळ्यांच्या त्या तपाला मी नमस्कार करतो आणि थांबतो. निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुका विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे क्षमा परद महाराज मी नाही विचारिला अधिकार मी आपुरा क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध